सत्रक्षण स्वीकारलाय, त्याने आपला सत्रक्षण लावायचं आहे, कारण तर आम्हाला माहिती नाही कोणी सत्रक्षण घेतलंय। तर वासवली संघाने आपला त्वरित सत्रक्षण लावायचं आहे। मित्रांनो, हा सामना रंगतोय वासवली वर्सेस म्हातारवाली, याच्यामध्ये ही जुगलबंदी रंगलाय। नाण्यापैकी जिंकले वासवली संघानं। सामना एक षटकांचा असेल। हॅलो मित्रांनो, लक्षात ठेवा याच्यामध्ये नियमामध्ये थोडासा बदल केलाय। एका षटकाचा सामना असल्या कारणामुळे कंपल्सरी चेसिंग म्हणजे जी पहिली बॅटिंग करेल ना, जर सामना टाय झाला तर ती पहिली बॅटिंग करणारी टीम विजय घोषित केली जाईल। कारण एकाच ओव्हरचा मॅच आहे तुमचा, त्याच्यामुळे सुपर ओव्हरचं काय कोणत्याही काही गोष्टी होणार नाही आहेत। कारण पंच कमिटीच्या नियमानुसार आमच्याकडे अनाउन्समेंट येते, त्यानुसार आम्ही करतोय। लक्षात ठेवा, सामना टाय झाला सुपर ओव्हर होणार नाही आहे, जी पहिली बॅटिंग करते ती विनर घोषित केली जाईल। कारण एकाच सामन्याचा षटका, एकाच षटकाचा सामना आहे। हां, एकच, ओके। तर स्ट्राईकला येतोय अजय, नो स्ट्राईकला येतोय महेश। मात्रोली संघाकडून ही अशी ओपनिंग जोडी। तर गोलंदाज कोण? तर 12 प्रतिनिधी आमच्याकडे यायचंय। गोलंदाज पंचांना पार करतोय, सामन्याला सुरुवात होते आहे। अजय आणि महेंद्र पहिल्या चेंडूला मात्र श्री गणेश केलंय, परंतु हा चेंडू फीड केला जातोय सर्कलमध्ये। डावखुरा फलंदाज अजय स्ट्राईकला, जनार्दन आता मात्र बिग हिट केलाय, चेंडू जातोय सरळ सीमा पार, षटकार। आणि पुन्हा एकदा संधी मिळते डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। तर महेंद्रच्या बॅटमधून हा षटकार जातोय आणि या षटकाराचं सहा धावसंख्या होते बिनवाद 6। पुन्हा एकदा सज्ज होत आहे, पुन्हा एकदा कार्पेटच्या माध्यमातून चेंडू काय खेळून काढला, स्टेट ड्राईव्ह, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत दोन धावा पूर्ण करतोय। तर या दोनच्या सहा धावसंख्या होते बिनवाद 8 धावा दफल करू लागले। गोलंदाज जनार्दन सज्ज होतोय स्ट्राईकला। महेंद्र पुन्हा एकदा बिग हिट केलंय, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत दोन धावा। आता मात्र विकेटचा पतंग होत आहे, पंचांचा बोट मात्र उभं होत आहे आणि पुन्हा एकदा संधी मिळते डीजे। सुनील महेंद्रने मात्र चेंडू खेळून काढलाय, जवळ जवळ बोंडरी लगत हा चेंडू फील्ड केला जातोय। पंच धावा किती? दोन धावा। हॅलो हॅलो हॅलो, पुन्हा एकदा सज्ज होतोय अजय, आता मात्र बिग हिट केलाय चेंडूला, चेंडू जातो हवेत, काय होणार, विकेटचा पतंग होतोय। आता मात्र अजयच्या बारीचा नोंद होतोय। षटक संपतोय, 11 धावा दफल करू लागले आहेत